नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा वर्षा पैशाने युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत या साडीचा रिव्ह्यू. या अगोदर पण मी या साडीपासून 2 ते 3 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की चेकआउट करा. तर बघा, अशा पद्धतीने आपण ही साडी टाकून घेतलेली आहे. आणि आता यानंतर मी इथे राईस बॅग कट करून घेतलेली आहे. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची एम्प्टी राईस बॅग असेल ती तुम्ही कट करून घेतली तरी पण चालेल, त्याचं माप मी तुम्हाला इथे दाखवून देत आहे. तर याचं माप आहे 19 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 11 इंच. म्हणजे 19 बाय 11 इंचाचा रेक्टॅंगल पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि या साडीतला कपडा पण आपण सेम याच मापचा कटिंग करून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी गोणी ठेवून घेतलेली आहे. बरोबर आपण साडीचा कपडा पण थोडासा वाढव कटिंग करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला नंतर ते स्टिचिंग करायला सोपं पडतं आणि नंतर एक्स्ट्राचा पार्ट आपण कट पण करून टाकू शकतो जेव्हा स्टिच होईल त्यावेळेस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला या अगोदरचे माहीत नसतील व्हिडिओ मी टाकलेले, तर डोअरमॅट डिझाईन, ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया, ब्लाऊज डिझाईन, खूप सारे मी शिलाई कामाचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या अगोदरच्या सर्व व्हिडिओ लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघू शकता. बघा मैत्रिणींनो, मी आज तर साठी पण साडीचाच कपडा कट करून घेतलेला आहे, त्यावर आपण ही राईस बॅग कट करून घेतलेली 19 बाय 11 इंच असा रेक्टॅंगल कट करून घेतलेला. आणि हे आहे आपण साडीचाच कपडा कट करून घेतलेला, त्याचा अगोदर उलट सुईचं बघून घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी हे चारही बाजूने स्टिच करून घेते आणि त्यावरती अशा तिरपे तिरपे टिपा पण मारून घेते, म्हणजे जेणेकरून हे पक्क राहील. मैत्रिणींनो, मी अशा पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून त्यावरती आपण अशा तिरपे तिरपे टिपा पण मारून घेतलेल्या आहे. मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवत आहे, म्हणजे तीनही पार्ट आपण व्यवस्थित असे स्टिच करून तयार करून घेतलेले आहे. तर याचं माप मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते. तर याची रुंदी आहे आपली 11 इंच, ठीक आहे, आणि लांबी आहे 19 इंच. तर यानंतर आपल्याला इकडनं 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. तर इथे आपल्याला झिप अटॅच करायची आहे, तर झिप लावण्यासाठी आपण वरतून 2.5 इंचावरती मार्क करून एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत. आणि दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने वरतून 2.5 इंचावरती मार्क करून एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला तिथून कटिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला इथे झिप अटॅच करता येईल. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला झिप ठेवून घ्यायची आहे, बरोबर तेवढ्या मापाची कट करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे. झिप लावताना एक काळजी घ्यायची, ही आपली दोन्ही पण एका साईडने ओपन झाली पाहिजे. अशाच पद्धतीने आपण ही झिप अटॅच करून घेत आहोत. ही पण झिप माझी इकडे उघडल्यावरतीच ओपन होत आहे आणि इकडे क्लोज होत आहे. तर सेम त्याच पद्धतीने मी ह्या दोन्ही पण साईडनी इकडच्या बाजूने झिप ओपन होती, तर तशीच प्रोसेस ठेवून ही झिप अटॅच करून घेत आहे. मैत्रिणींनो, मी दोन्ही पण साईडने झिप अटॅच करून घेतलेली आहे. आता यानंतर मी ते बेल्ट साठी 1 इंच रुंदीचं गोणीच कट करून घेतली आहे आणि त्याची लांबी आहे 19 इंच. आणि साडीचा आपला आपण 4 इंच रुंदीचा कपडा कट करून घेतलेला आहे, तर तोच आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावरती म्हणजे बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हा बेल्ट तयार करून घेत आहे. तर मी दोन्ही पण बेल्ट तयार करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. मैत्रिणींनो, मी दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत, त्या असे एकावर एक ठेवून चेक पण करून घ्यायचे आहेत, छोटे मोठे तर नसेल ना. तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर आपण या कडेपासून 2.5 इंचावरती एक मार्क करून घेत आहोत. बघा, मग मी दोन्ही पण बेल्ट व्यवस्थित असे स्टिच करून घेतलेले आहे. ठीक आहे, नंतर मी या गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे, त्याचं माप मी तुम्हाला मोजून दाखवत आहे. तर याची लांबी आहे
19 इंच आणि रुंदी आहे 5 इंच। तर 19 बाय 5 इंच रुंदीचे मी हे दोन गोणीचे कपडे कट केले, त्याच्या खाली साडीचा कपडा आहे आणि त्यावरती पण आपण साडीचा कपडा ठेवून पुन्हा हे आपण जसं ते स्टिच केलं होतं तो पार्ट सेम अशा पद्धतीने स्टिच करून यावरती पण तिरप्या किंवा आडव्या उभ्या टिपा मारून हे पार्ट तयार करून घेत आहोत। दोन्ही पण पार्ट मी स्टिच करून घेतलेले आहे, यावरती उभ्या उभ्या टिपा मारून पण हे दोन्ही पण पार्ट आपण तयार करून घेतलेले आहे, मध्यभागी गोणी कडेकडेने साडीचा कपडा। ठीक आहे, तयार केलेले पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि याची स्टिचिंग करून घेणार आहोत। ठीक आहे, अशा पद्धतीने आणि दुसरा पार्ट या अशा पद्धतीने आणि यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेली आहे, आता यानंतर आपण पुन्हा यावरती टॉप स्टिच पण देऊन घेत आहोत। कॉर्नर आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे। ठीक आहे, 1.5 इंच आणि कडं आपल्याला 2.5 इंच म्हणजे 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे आणि हा बॉक्स आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींना, अशा पद्धतीने मी हा एक कोपरा कट केलेला आहे, सेम तोच दुसऱ्याकडे पण ठेवून आपण चारही कॉर्नरला अशाच पद्धतीने हा चौकोनी कपडा कट करून घेत आहोत, म्हणजे की थोडासा रेक्टॅंगल कट करून घेत आहोत। तर मी साडीचा कपडा अस्तर म्हणून कटिंग करून घेतलेला आहे, याची लांबी रुंदी 19 बाय 19 इंच आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला तो यावरती ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर आपल्याला फक्त ह्याच बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे ही बाजू आणि इकडची बाजू। ठीक आहे, तर ह्या दोनच बाजूने आपण स्टिच करून घेणार आहोत, ह्या बाजूने आणि ह्या बाजूने, म्हणजे जिकडनं आपला बेल्ट आहे त्या बाजूने अशा शेपमध्ये आपण ही स्टिच करून घेणार आहोत। मैत्रिणींना, मी यावरती अशा पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेली आहे, आता आपण हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कटिंग करून घेत आहोत। तर बघा, अशा पद्धतीने हा ओपन आहे दोनही बाजूने आणि तिथून आपल्याला हात घालून हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून असं केल्यामुळे काय होतं, आपल्याला वेगळी पट्टी लावण्याची गरज पडत नाही बेल्टच्या बाजूने आणि आपले बेल्ट पण व्यवस्थित असे बाहेर निघतात आणि त्या साईडने आपल्याला कुठलीही गोट किंवा पट्टी मारण्याची गरज नाही। मैत्रिणींना, अशा पद्धतीने मी इथे टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे दोन्ही पण साईडला। ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी मार्क करून घ्यायचा आहे। ठीक आहे, आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या दोन्ही पण पॉकेटला हे अस्तर म्हणून पण स्टिच होणार आहे। बघा मैत्रिणींना, मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने, म्हणजे की आपलं हे पॉकेट बनून तयार झालेलं आहे। हे जे दोन पॉकेट बनवले होते आपण, त्याचा हा पार्ट बनून तयार झालेला आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे हा जो कपडा आहे तो आपण असा ठेवून यावरती स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे थोडासा पाइपिंग टाईप बाहेर पण दिसणार आहे, दोन्ही पण बाजूने अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे। मैत्रिणींना, मी यावरती स्टिच करून घेतलेलं आहे आणि ते आपण स्टिच केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसत आहे। ठीक आहे, आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे। आणि जिकडनं आपण फोल्ड केलेलं आहे तिकडे आपण 1.5 इंचावरती मार्क करून घेत आहोत। ठीक आहे, आणि इकडं 2.5 इंचावरती आपण मार्क करून घेत आहोत। तर दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने रुंदी 2.5 आणि वरती 1.5 इंच अशा पद्धतीने हा रेक्टॅंगल टाईप बॉक्स कट करून घ्यायचा आहे।
आणि कटिंग करून झाल्याच्या नंतर ते बघा अशा पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा कपडा फोल्ड करून घेत आहोत आणि बरोबर आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहे दोन्ही पण साईडने. ठीक आहे, तर चला आता शिलाई मशीनवर. तर बघा अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि व्यवस्थित आपण जिथपर्यंत बॉक्स कट केलेला आहे तिथपर्यंत आपण ही स्टिचिंग करून घेत आहोत दोन्ही पण साईडने. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही याला हवं तर कवर पण लावू शकता, म्हणजे मोठी मोठी पायपिंग पण. मी दोन्ही पण साईडने अशी शॉपिंग बॅगची पायपिंग करून घेतली आहे. आता यानंतर हा जो ओपन पार्ट आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचे आहे. बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी या दोनही साईडला शॉपिंग बॅगचीच मोठी मोठी पायपिंग करून घेतलेली आहे. आता हा कपडा आपण पलटी मारून घेतोय. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हँडबॅग, लेडीज पर्स कशी शिवायची ते दाखवलेलं आहे. मी इथे वेलक्रू लावणार आहे. हे 2 रुपये इंच मिळते टेलरिंग मटेरियल मध्ये वेलक्रू, तेच आपण इथे लावून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे बेल्टच्या बरोबर मध्यभागी दोन्ही पण वेलक्रू आपण लावून घेत आहोत. मी स्टिच करून घेते मग दाखवते. मैत्रिणींना बघा अशा पद्धतीने मी हे वेलक्रू पण लावून घेतलेले आहे आणि खूप सुंदर अशी आपली पर्स बनवून तयार झालेली आहे. हँडबॅग म्हणा, पर्स म्हणा, आणि टोटल याला आपले 3 पॉकेट्स आहे. हा पण आहे कप्पा, खूप मोठा स्पेस आहे यामध्ये पण. त्यानंतर पुन्हा बॅक साईडने पण आपण अजून एक कप्पा बनवलेला आहे, म्हणजे असे टोटल 3 पॉकेट्सचे आपण ही हँडबॅग बनवलेली आहे. आणि हा आहे आपला मेन पॉकेट. तर बघा खूप मोठा स्पेस आहे यामध्ये. तर कशी वाटली तुम्हाला ही हँडबॅग ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. तर ही बघा, हे हा आहे आपला बॉटम आणि हा आहे आपला साईडचा भाग. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली हँडबॅग पर्स बनून तयार झालेली आहे. आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ. जय शिवराय. तर बघा मैत्रिणींना, तुम्ही साडीवर, ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता. बाय बाय.